उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसची साथ सोडली असती आणि भाजपसोबत युती करून सत्ता स्थापन केली असती तर आम्ही माघार घेतली असती, मात्र तसं झालं नाही. शरद पवारांनी काय कुठे कसा लिंबू फिरवला मला माहीत नाही, म्हणून आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाळासाहेबांची शिवसेना घेऊन बीजेपीसोबत युती करून सत्तेत आलो, असं विधान आमदार भरत गोगावले यांनी केलंय. आम्हाला सगळ्यांना एकत्र बसून काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडून आपण बीजेपी बरोबर एकत्र येऊन आपण पुन्हा एकदा सत्ता चालू असं सांगितलं असतं तर आम्ही चार जण मागा. पण हे काँग्रेस राष्ट्रवादी सोडायला तयार नाही. पवार साहेबांनी काय केलं होतं, लिंबू फिरवलं, कुठल्या भक्ताकडे गेले होते काय मला नाही माहिती. पण आम्ही सांगितलं ज्या वेळेला तुम्ही ते सोडाल तरच आम्ही परत तुमच्याबरोबर येऊ, अन्यथा आम्ही बाळासाहेबांची शिक्षा घेऊन हिंदुत्व घेऊन पुढे जाऊ आणि तो आम्ही बाळा करू. म्हणजे आता जाऊ बाळा करून ठेवले. निजामपूर येथील जाहीर मेळाव्यात ते बोलत होते. दमशील सावंतसह ब्युरो रिपोर्ट, रायगड.